नमस्कार बालमित्रांनो, ज्ञानसागराच्या भेटीसाठी चला प्रवाही होऊया। प्रादेशिक विद्या प्राधिकरण प्रस्तुत कथा सरिता। आज शनिवार दिनांक 26 फेब्रुवारी 2022। आजचे पंचांग माघ कृष्ण दशमी शके 1943। दिनविशेष राष्ट्रीय महिला आरोग्य दिवस। सिनेमा कलर पहिला रंगीत चित्रपट पॅलेस थिएटर लंडन मध्ये प्रदर्शित। वीस खांडेकर यांना ययाती कादंबरीसाठी पहिला ज्ञानपीठ पुरस्कार। इन्सॅट 1 हा संपूर्ण भारतीय बनावटीचा उपग्रह राष्ट्राला समर्पित। भारतीय लेखिका लीला मुजुमदार यांचा जन्म। भारतीय डॉक्टर आनंदी गोपाळ जोशी यांचा स्मृती दिन। केंद्रीय अर्थमंत्री, गृहमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण स्मृती दिन। स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर स्मृती दिन। बालमित्रांनो, कथा सरिता या उपक्रमात आजची आपली कथा आहे एका स्वातंत्र्यवीराची, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची। ऐकूया ही कहाणी। काळ स्वतः मला भीतो, मी काळाला मुळीच भीत नाही। काळ्या पाण्याचं काळकूट पिऊन आणि काळाच्या स्तंभांना न जुमानता मी नेहमीच परतलोय। मी अजरामर आहे, हो मी जिवंत आहे। मृत्यू हरला आहे, मी नाही। सावरकरांचे हे बोल आठवले तरी अंगात किती रोमांच उभं राहतं। आपल्या लिखाणाद्वारे, आपल्या विचारांद्वारे सावरकरांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात आपला ठसा उमटवला। असे विलक्षण तेजस्वी व्यक्तिमत्व असणाऱ्या सावरकरांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील भगूर ह्या गावी झाला। वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरे तो झुंजेन अशी शपथ त्यांनी घेतली। जयोस्तुते हे स्वातंत्र्याचे स्तोत्र सावरकरांनी अवघ्या 20व्या वर्षी लिहिले आणि येथूनच सावरकर स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाले। पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांनी विदेशी कापडांची होळी करून जनजागृती केली। कुशल संघटक असणाऱ्या सावरकरांनी 1904 अभिनव भारत या क्रांतिकारी संघटनेची स्थापना केली। श्यामजी कृष्ण वर्मा यांनी ठेवलेली शिवाजी शिष्यवृत्ती मिळवून कायद्याच्या अभ्यासासाठी सावरकर लंडनला गेले। तेथे त्यांनी सर्व भारतीयांना एकत्र करून या स्वातंत्र्य कार्यात सहभागी केले। 1857 स्वातंत्र्य संग्रामाचा इतिहास गुप्तपणे छापून भारतात पाठवला। त्याची अनेक भाषांमध्ये भाषांतरे करून देशभक्त क्रांतिकारकांना प्रेरणा दिली। लंडन येथील इंडिया हाऊसमध्ये अभिनव भारतचे क्रांतीपर्व सुरू झाले। मदनलाल धिंगरा यांनी कर्झन वायलीची गोळ्या घालून हत्या केली तर नाशिकमध्ये अनंत कान्हेरे यांनी जिल्हाधिकारी जॅक्सनला गोळ्या घालून ठार केले। ब्रेन बिहाइंड म्हणून ब्रिटिश सरकारने तात्काळ सावरकरांना अटक केली आणि समुद्रमार्गे भारतात आणले जात असताना सावरकरांनी मार्सेलिस बेटाजवळ ती ऐतिहासिक उडी मारली। 1 जुलै 1910 या दिवशी सावरकर हिंदुस्थानात परत येण्यासाठी मोरिया बोटमध्ये बसले। त्यांच्यावर रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून 2 इंग्रज पहारा देत होते। सावरकरांच्या डोक्यात इथून कसे निसटता येईल हा विचार सुरूच होता। सावरकरांनी बोटीचे निरीक्षण करून पोर्ट होलमधून पसार होण्याचा निश्चय केला। आपण इथून पोहत जाऊन फ्रान्सचा किनारा गाठला तर आंतरराष्ट्रीय कायद्यान्वये इंग्रज अधिकारी आपल्याला पकडू शकणार नाही, या सर्व गोष्टींचा त्यांनी अभ्यास केला होता। 8 जुलै 1910 शौचकूपात जाऊन तिथल्या काचेच्या दरवाजावर स्वतःचा अंगरखा ठेवला, त्यामुळे बाहेर उभ्या असलेल्या पहारेकऱ्यांना आतल्या हालचाली दिसणार नाही। खरचटण्याची, ओरडण्याची किंवा चामडी सोलवटण्याची पर्वा न करता सावरकरांनी उडी मारली। पोहत पोहत ते फ्रान्सच्या किनाऱ्यावर पोहोचले, पण इंग्रज शिपायांच्या लालचीला बळी पडून
फ्रान्सच्या अधिकाऱ्यांनी त्यांना इंग्रजांच्या स्वाधीन केले. त्यांना दोन जन्मठेप आणि काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावली. अंदमानच्या तुरुंगात त्यांचा अमानुष छळ केला गेला. पण तरीही त्यांनी लिहिण्याचे कोणतेही साधन नसताना देखील काळ कोठडीच्या भिंतीवर कोळशाने महाकाव्य लिहिले. काळ्या पाण्याची शिक्षा संपल्यानंतर सावरकरांना सोडण्यात आले. मित्रांनो, सावरकर हे क्रांतिकारक तर होतेच, त्याबरोबरच ते एक महान साहित्यिक होते आणि त्यांचे साहित्य आजही तरुणांच्या मनात मातृभूमीबद्दल प्रेम निर्माण करते. विचारांच्या जोरावर आणि ताकदीच्या धारेवर लढणारं बाणेदार व्यक्तिमत्व म्हणजे विनायक दामोदर सावरकर. स्वातंत्र्य सेनानी, चिंतक, सिद्धहस्त लेखक, शीघ्र कवी, ओजस्वी वक्ता, द्रष्टा राजकीय नेता, खरं तर त्यांची थोरवी शब्दांतीत आहे. अशा या महापुरुषाने 26 फेब्रुवारी 1966 रोजी अंतिम श्वास घेतला. या थोर क्रांतिकारकाला स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन. जय हिंद. बालमित्रांनो, गोष्ट आवडली असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. अशाच छान छान गोष्टींसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग उद्या पुन्हा भेटूया एका नवीन गोष्टीसह. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा. धन्यवाद. Oh,